इचलकरंजीतील आसरानगर मधील बंद कराचं कुलूप तोडून चोरट्यांनी पंधरा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले ही घटना आज सकाळी उघडकीस आली मुख्य रस्त्यावरच झालेल्या या धाडसी चोरीमुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे इचलकरंजीतील आसरानगर स्टॉप समोर अजित पाटील राहतात त्यांच्या वडिलांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं त्यांना बुधवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यामुळे त्यांचं घर कुलूप बंद होतं आज सकाळी पाटील कुटुंबीय घरी परतल्यावर घराच्या मुख्य दरवाज्याचं कुलूप तोडल्याचं निदर्शनास आलं घरात पाहणी केली असता प्रापंचिक साहित्य अस्ताव्यस्त पडलं होतं तर लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे पंधरा तोळ्याचे दागिने चोरट्याने लंपास केले होते गावभाग पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली एखाद्या माहितगार व्यक्तीकडून चोरी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय